सर्वप्रथम आज जी सोनिया गांधी यांनी जी योजना जाहीर केली, राष्ट्रीय बाल आरोग्य योजना, त्याचं मी खरं तर या ठिकाणी स्वागत करतो. ही योजना जी सुरू झाली ती एक अजून एक योजना आहे असं मी मानतो. आणि आत्तापर्यंत बऱ्याच योजना या कुपोषणावरती काम करण्यासाठी आजही आत्तापर्यंत सरकारने जाहीर केल्या होत्या, आणि त्यात ही एक अजून एक योजना याच्यामध्ये भर पडलेली आहे. प्रश्न असा आहे की योजना कागदावरती त्यांच्या तज्ज्ञांनी जी तयार केलेली योजना असते ती खूप चांगली आणि खूप परिणामकारक ठरणारी अशा योजना असतात, पण मध्ये माधव भंडारी यांनी बोलले किंवा अजून कोणी बोलले त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे ह्या योजनेंचा ज्यांच्यासाठी ही योजना बनवलेली आहे त्यांच्यापर्यंत ती योजना पोहोचत नाही आणि त्याची चोख अंमलबजावणी होत नाही. आणि त्याच्यामध्ये मला सांगा, तुम्ही याच्यामध्ये काम करता नेमकं काय होत आहे? म्हणजे सरकारची योजना आहे ती लोकांपर्यंत का पोहोचत नाही? मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये जो काही योजनेच्या मध्ये काम करणारी जी सगळी जी प्रशासकीय यंत्रणा आहे ती प्रशासकीय यंत्रणा या योजनेच्या अंमलबजावणी करण्यासाठी गंभीरपणे बघितलंच जात नाही. त्याच्यात कोणीही त्याच्यात तळमळीने काम करण्याची, संवेदनशीलपणे काम करण्याची गरज आहे, ते फारसं काम त्याच्यामध्ये दिसून येत नाही. वरवरचं काहीतरी सरकारने ही योजना दिली आहे, आपल्याला त्याची अंमलबजावणी करायची जबाबदारी दिली आहे, म्हणून ती योजना अंमलबजावणी करायची असते. ज्यांच्यासाठी ही योजना बनवलेली आहे त्यांच्या त्यांच्या भावना, त्यांची त्यांचा प्रश्न समजून घेऊन त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी जर कर्मचाऱ्यांनी जर काम केलं तर मला वाटतं की त्याचा नक्की तळमळीने ही योजना राबवत नाहीत अधिकारी वर्ग, ही योजना राबवत नाही. मी जाणार आहे विवेक पंडित यांच्याकडे. पंडित साहेब, मला सांगा, तुम्ही सगळ्या जवाहर मोखाडा या सगळ्या भागात काम केलेलं आहे, सरकारी अधिकारी एवढे उदासीन का असतात? कारण सरकारकडून फंड येतो, सरकारकडून नवी योजना घोषित होते, ही योजना लोकांपर्यंत पोहोचत नाही, काय कारण आहे? योजना लोकांपर्यंत पोहोचत नाही याचं मुख्य कारण आता जे सांगितलं गेलं ते काही प्रमाणामध्ये त्यात तथ्य आहे असं मी म्हणेन. परंतु मी सुरुवातीलाच असा दावा करीन की योजना बनवतानाच ती सदोष बनवली जाते, ती निर्दोष बनवली जात नाही. उदाहरणार्थ आता ही योजना जी बनवलेली आहे ही संपूर्ण देशाकरता योजना बनवलेली आहे, तेव्हा देशातली भौगोलिक परिस्थिती प्रत्येक ठिकाणची वेगळी आहे. देशामध्ये उपलब्ध मनुष्यबळ प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भौगोलिक क्षेत्रामध्ये वेगवेगळे आहे. हे वेगवेगळं भौगोलिक क्षेत्र लक्षात घेऊन, त्या ठिकाणची परिस्थिती लक्षात घेऊन त्या योजनेची जी आखणी व्हायला पाहिजे खंडप्राय असणाऱ्या या देशामध्ये अशी झालेली मी पाहत नाही. मी 84-85 सालापासून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा अभ्यास करतो, तेच या बाबतीमध्ये मला जाणवतं. आता मी हे ठामपणे सांगू शकेन की मी वसईच्या आमसभेचा अध्यक्ष आहे, त्यामुळे त्या ठिकाणची जी आरोग्य यंत्रणा आहे त्या आरोग्य यंत्रणेचा आढावा मी वारंवार घेत असतो, अंगणवाडीचा आढावा मी वारंवार घेत असतो, आणि ठाणे जिल्ह्यातल्या किंवा इतर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये मी जेव्हा फिरतो तेव्हा माझ्या लक्षात असं येतं की वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं 40% जास्त रिक्त आहेत. परवा मी घेतलेल्या आढाव्यामध्ये आमच्याकडे अंगणवाड्यांच्यामध्ये जी आरोग्य तपासणी व्हायला हवी होती ती आरोग्य तपासणी, ज्याचं उद्घाटन आज केलं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजना, त्या अंगणवाडीचे मी माझ्या तालुक्यातलं सांगतो जिथे मी आमदार आहे, काही अंगणवाड्यांच्यामध्ये 0% तपासणी झालेली आहे. याचं कारण आपल्याकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपलब्धताच नाही, आणि जे डॉक्टर्स आपण BAMS स्वरूपावर आता घेतलेले आहेत त्यांना 6-6 महिने आम्ही पगार देऊ शकत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी डॉक्टर कोणी राहायला तयार नसतो. रेल्वेच्या जवळ जिथे असतील तिथे वैद्यकीय अधिकारी येतात, ग्रामीण भागामध्ये कोणी जायला तयार नाही. आणि त्याचं जे सातत्य पाहिजे आणि आर्थिक निधी उपलब्ध करून देण्याचं सातत्य जे पाहिजे ते आपल्याकडे उपलब्ध होत नाही, त्यामुळे एकूण यंत्रणा जी आम्ही कामाला लावतो ही यंत्रणाच आम्ही कमजोर ठेवतो. बिलकुल, खूप महत्वाचे मुद्दे मांडले. आणखी विषयावर चर्चा करण्यासाठी विवेकजी, एक दोन महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत की सरकारकडून समजा वैद्यकीय अधिकारी हे जागा रिकामी असेल, 40-40 जर डॉक्टरच नसतील ते तपासणी कुणाची करणार? त्यांच्याकडे जी रांग लागणार आहे त्याचा कुठे ना कुठे परिणाम योजनेवर होणार आहे. मी जाणार आहे सुरेश सावंत यांच्याकडे, कारण एक मुद्दा असा आला होता की ज्या महिला आहेत त्यांना आहार नीट मिळत नाही. सुरेश सावंत रेस्लिंग कृती समितीचे पदाधिकारी म्हणून काम करतात, त्यांच्याकडे खूप माहिती आहे की आपला अन्नधान्याचा जो पुरवठा आहे तो नीटपणे होतो का. मला हे सांगा सुरेशजी की ज्या प्रकारे आपल्याकडे अन्नाचा साठा आहे तो जर साठा सरकारने नीट वापरला तर कुपोषण हा कुपोषणाचं प्रमाण जे आहे ते कमी होऊ शकतं का? मी खरं या प्रश्नाकडे
हा थोडं निराळ्या रीती दृष्टीने आपण पाहू. जसं आता म्हणजे विवेक पंडित आता जे म्हणाले की योजना ज्या काही तयार होतात त्या योजनेच्या मध्ये काही दोष असतात आणि नंतर त्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न येतो आणि बाकीचे इतर जे राजकीय पक्ष असतात त्यांची त्याच्याकडे नजर काय असते आणि समाजातल्या संघटना किंवा ज्याला आपण सिव्हिल सोसायटी जी काही म्हणू ती तिकडे कसे पाहत असते. आता हा जो कुपोषणाचा प्रश्न किंवा आदिवासींच्या पर्यंत योजना पोहोचणं, आदिवासींच्या पर्यंत काय, सगळ्याच गरिबांच्या पर्यंत योजना पोहोचणं, हे सगळे जे प्रश्न आहेत हे सरकारपासून सगळ्या समाजाचे प्रश्न म्हणून त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट अशी त्यातली की ज्या योजनेच्या या दोषांच्या बद्दलचा उल्लेख आता जो इथे पंडितांनी जो केला, मी थोड्या रेषांच्या अंगाने इकडे असं पाहिन की एकूण कुपोषणाचा प्रश्न हा एक समग्र पद्धतीनंच पाहायला पाहिजे. जसं आता अनेक व्यक्ती इथे आता इथे त्याच्यात बोलले, त्यातला एक भाग अन्नाचा आहे आणि अन्नाच्यामध्ये सरकारच्या ज्या योजना आहेत त्यातली रेशनची एक प्रमुख योजना आहे आणि ह्या रेशनच्या योजनेवरती प्रचंड खर्च होतो. पण त्या योजनेत काही मुळात धोरणात्मक काही दोष आहेत. आपण अगदी महाराष्ट्राचाच पाहू, महाराष्ट्रामध्ये गरिबांच्या साठी ही योजना 1997 साली सुरू झाली, जी सगळ्या देशभर सुरू झाली ती इथेही सुरू झाली. आणि गरीब कोणाला म्हणायचं तर ज्याचं वार्षिक उत्पन्न 15,000 रुपयाच्या आत आहे संबंध कुटुंबाचं, ते कुटुंब गरीब मानलं जाईल. आता ही 15,000 रुपयाची उत्पन्न मर्यादा ही प्रारंभी 1997 साली शहरांसाठी ठरली होती, त्यातली 4,000 रुपये ग्रामीण भागासाठी आणि आदिवासी विभागासाठी 11,000 ही तेव्हा होती. ती सरसकट सगळी आता 15,000 केली गेली. आता 15,000 जरी आपण जरी काय धरली तरी 1997 सालची 15,000 वार्षिक उत्पन्न मर्यादा कुटुंबाची आजही 14-15 वर्षानंतर तशीच आहे. जणू महागाई काही बदललेलीच नाही, कोणाच्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारही वाढलेले नाहीत. म्हणजे गरिबांच्यासाठी जी मापायची जी काही रेषा आहे किंवा जी मर्यादा आहे ती दशेच्या तिथल्या तिथे. याचा परिणाम महाराष्ट्रात सोडा मुंबईत काय झाला, मुंबईमध्ये 1% फक्त BPL कार्ड आहेत, BPL आणि अंत्योदय कार्ड. आता हा त्या योजनेतला दोष आहे. दुसरी गोष्ट अशी त्यातली आहे की अंत्योदय योजना ही गरिबातल्या गरिबाच्यासाठीचं म्हणून रेशन कार्ड जे दिले जातात 2 रुपये आणि 3 रुपये दरानं गहू आणि तांदूळ दिले जातात 35 किलो. या योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये 3 आदिवासी जमाती त्याच्या सरळ आल्या पाहिजेत असं म्हटलेलं आहे, कातकरी, माडियागोंड आणि कोलाम. पण आपल्याकडे आजही या ज्यांना आदिम जमाती असं म्हटलं जातं यातली शेकडो कुटुंब, हजारो कुटुंब ही अंत्योदयच्या योजनेत सहभागीच नाही आहेत. त्यांना घेतलंच गेलं किंवा अनेकांकडे कार्डच नाहीत. सायकल रिक्षावाले जे विदर्भामध्ये आहेत किंवा अनेक म्हणजे मराठवाड्यात आहेत, हा विभाग सरसकट अंत्योदयच्या योजनेमध्ये यायला पाहिजे. प्रत्यक्षात त्याचं शासकीय परिपत्रक निघालेलं असतानाही आमच्याकडे इष्टांक नाही, या कारणानं ते होत नाही. आता हा प्रश्न सरकार याला दोषी आहे की नाही, निश्चित दोषी आहे. पण माझा प्रश्न असा आहे की सरकार आत्ता जे काँग्रेसचं आहे, काँग्रेसच्या विरोधातले म्हणून जे पक्ष सगळे आहेत, ह्या सगळ्या पक्षांनी 1997 सालापासून याच्याबद्दल आवाज काय उठवला? त्यातले काही पक्ष मधल्याकडे सत्तेवरही होते. म्हणजे 15,000 रुपयाची 1997 सालची वार्षिक उत्पन्न मर्यादा आजही कायम आहे. सुरेशजी मी थांबवतो तुम्हाला, मी जाणार आहे निलेश पावसकर यांच्याकडे. निलेशजी, माधव गडकरींनी जे मुद्दे उपस्थित केले आणि आता सुरेश सावंत यांनी जे मुद्दे उपस्थित केले, कातकरी असो, माडिया असो, कोलाम असो, ही जी जमात आहे, ही आदिवासी लोक आहेत, यांना जर तुम्ही रेशनच दिलं नाही, यांना तुम्ही योजनेचा आधारच दिला नाही, तर त्यांचं स्वास्थ्य कसं नीट होणार आहे? कारण माधव गडकरींचं असं म्हणणं आहे की जर चांगलं झालं तर तुम्ही क्रेडिट घ्यायचं आणि वाईट झालं तर ते त्याचं खापर विरोधकांना फोडायचं. नाही, मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हेच पाहायला पाहिजे की कदाचित योजना अपयशी होण्याचं हे एक त्यातलं कारण तर नाही ना अनेक योजनांपैकी. की माधव भंडारी साहेब म्हणाले की जर योजना यशस्वी झाली तर काँग्रेस क्रेडिट घेणार आणि नाही झाली तर सरकारवर खापर फोडणार, प्रशासनावर खापर फोडणार. तर मला असं म्हणायचं आहे की म्हणजे योजना यशस्वी झाल्यानंतर जर काँग्रेसला त्याचं श्रेय मिळणार असेल तर बाकीच्या पक्षांनी ती योजना यशस्वी होऊ नये म्हणून प्रयत्न करायचे का? किंवा थोडंसं मागे जाऊन असं म्हणेन की योजनेत जर काही त्रुटी असतील, ती जर अयशस्वी होत असेल किंवा तशात काही उणीवा असतील तर त्या तुम्ही दाखवणार नाही का? तुम्ही शांत बसणार का? जर अशा पद्धतीचा अप्रोच, अशा पद्धतीचं जर धोरण विरोधी पक्षांकडून येणार असेल तर ते निश्चितपणानं दुर्दैवी आहे. या ठिकाणी अशी अपेक्षा आहे की समाजाची सध्याची परिस्थिती पाहता आणि कुपोषणासारखा गंभीर विषय पाहता सर्वपक्षीय सहभाग ह्याच्यामध्ये अत्यंत आवश्यक आहे. जर आपल्याला लक्षात येतंय जसं आता सुरेश तुम्ही मुद्द्याचं बोला, मी तुमच्याकडे थांबवतो, मी चर्चा ही सुरू ठेवणार आहे का ब्रेक नंतर.
शहरी कुपोषणाच्या संदर्भात. हाय बेब्स, प्लॅन बनाय शाम का? मेरे पास तो लड़की पटाने के दो दो आइडियाज हैं. What's the matter? I've lost my mobile. Could you give me a missed call, please? इसमें आपका नंबर है. You want me to delete it? इस कॉन्टैक्ट का कोई नाम तो होगा ही. तमन्ना. तमन्ना, मुझे तुम्हारी फोटो तो मिल गई और तुम्हें मेरा फ्रेंड रिक्वेस्ट. और दूसरा, गो गेट अ सेल कॉन. अब स्मार्ट से बन जाओ स्मार्टर. कर दो सबकी बोलती बात. Ethnics Neuron, Dulara Pyara, Neuron Nyara. Happy anniversary. Thanks, yeah. Come join the party. घर में चोरी हुई है. क्या? ये देखो. Not to worry. We have secure. It's not too late. Let's catch it. Secure auto record video doll phones with motion sensor stores up to 50,000 images. Secure, seek your security. ऊपर कोट की इस गुफा में गूंज रहे ये शब्द आज पूरी दुनिया को एक संदेश दे रहे हैं. विश्व शांति का संदेश. बचपन में एक बार दोस्तों से झगड़ा करके आया था तो मां ने कहा शांत रहना सीखो. जानते नहीं तुम्हारा नाम गौतम बुद्ध के नाम पर रखा गया है. शांति का वही संदेश जूनागढ़ की इस चट्टान पर भी लिखा है. हम इसे पढ़ नहीं पाते मगर फिर भी समझ लेते हैं. यहां खुशबू है निर्वाण की, खुशबू है गुजरात की. कहां मिलेगी इतनी शिक्षा किसी भी किताब में. कुछ दिन तो गुजारो गुजार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकच्या आधी निलेश पावसकर लीट मुद्देसून उत्तर मी तुमच्याकडे घेणार आहे. कारण माधव भंडारी यांचं म्हणणं आहे की योजना तुम्ही नीट राबवा, जर अयशस्वी झाली तर त्याचं खापर विरोधकांवर फोडू नका. दुसरा मुद्दा सुरेश सावंत यांचा आहे. एकूणच जी 1997 वेळेला जी नॉर्म्स होते ते आजही कायम आहे आणि म्हणूनच ही योजना ज्यांना मिळायला पाहिजे तिथपर्यंत जात नाही. नाही, सुरेश सावंत यांनी जे मुद्दे मांडले ते खरोखरच विचार करण्यासारखे आहेत आणि त्याच्यावर निश्चितपणे विचार व्हायला हवा. किंबहुना याचा विचार व्हायला हवा की या संपूर्ण योजनांच्या बाबतीत आपण सगळेच कुठेतरी कमी पडतो आहोत का याचा विचार करायला हरकत नाही. माधव भंडारीजींना मी मुद्दाम सांगू इच्छितो की जर आपण एखाद्या पक्षाला क्रेडिट मिळणार म्हणून जर आपण सहकार्य करणार नसू तर ते अतिशय दुर्दैवी होईल. आपल्याला सगळ्यांना त्यात सहभागी झालं पाहिजे, त्यातल्या त्रुटी समोर आणल्या पाहिजेत, दाखवल्या गेल्या पाहिजेत. विवेक पंडितजी मगाशी म्हणाले की काही योजनांमध्ये काही त्रुटी मुद्दामून ठेवल्या जातात का, तर मला वाटतं असं काही म्हणता येणार नाही. कारण मुद्दामून कोणी काही त्रुटी ठेवून एखाद्या योजना राबवत नाहीत. अर्थात अभ्यासाअंती सुद्धा काही ठिकाणी त्रुटी राहतात पण त्या त्रुटी दाखवून देणं हे शेवटी विरोधकांचंच काम आहे. किंबहुना निकोप लोकशाहीमध्ये त्यांची ती जबाबदारीच आहे. ॲज फार ॲज रुलिंग पार्टी इज कन्सर्न, जिथं कुठं रुलिंग पार्टी असते तिथं प्रशासन हे सगळीकडे सारख्याच पद्धतीने काम करतं. सरकार कोणत्याही पक्षाचं असतो, यंत्रणा नोकरशाही ही त्यांच्या पद्धतीनेच राबते. जिथे भाजपचं सरकार आहे तिथं सुद्धा काही वेगळी परिस्थिती अशातला भाग नाही. आपल्याला कल्पना असेल प्लॅनिंग कमिशनचा रिपोर्ट वगैरे जर आपण पाहिलं तर जस्टिस काटजू जे आहेत त्यांनी असं स्टेटमेंट केलेलं होतं मागे की सोमालियापेक्षा जास्त कुपोषण गुजरातमध्ये होतं आहे. तर त्यामुळे मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये जिथं भाजपचं सरकार आहे तिथंसुद्धा कुपोषणाची समस्या आहे. त्यामुळे ती काही भाजपने निर्माण केली किंवा भाजपचं तिकडे दुर्लक्ष होत आहे असं म्हणून त्याला आपल्याला टाळता येणार नाही. प्रशासन हे एका पद्धतीने काम करतं, त्याच्यामध्ये काही त्रुटी असतात आणि आपल्याला सगळ्यांना तिथं त्रुटीचा सामना करायला पाहिजे असं या ठिकाणी. आता त्या त्रुटी काय असतात मी विवेक पंडित यांच्याकडून जाणून घेणार आहे. कारण एका वर्षापूर्वी मी आणि विवेक पंडित जवाहरच्या अनेक खेड्यांमध्ये गेलो होतो, पाड्यांमध्ये गेलो होतो. तिथे काही योजना अशा होत्या की आदिवासींना गुरं देण्यात आली पण ज्या आदिवासींच्या घरात आम्ही गेलो तिथे काही गुरंच नव्हती. ना विहिरी खोदल्या होत्या, ना रस्ते झाले होते. काय नेमकं झालं होतं विवेकजी? निलेश पावसकर म्हणतात की त्रुटी असतात. आता त्रुटी बघा काय असतात ते सांगा मला. त्रुटी मी म्हटलं त्याप्रमाणे असंख्य त्रुटी आहेत. एक तर आपण शब्द अनेकदा वापरतो
आणि त्यातले दोन शब्दांची मी आठवण करून देईन. एक शब्द आपण वारंवार राजीव गांधी स्वर्गीय राजीव गांधी पंतप्रधान असताना सुरुवात केली आणि तो आतापर्यंत वापरत आलो, कन्वर्जन्स ऑफ स्कीम्स, की त्या योजनांचं एकत्रीकरण. आणि दुसरा एक शब्द फार लोकप्रिय आहे तो एकात्मिक, इंटिग्रेटेड. एकात्मिक अप्रोच, इंटिग्रेटेड अप्रोच असला पाहिजे. मी हे सांगेन आणि हा दावा आहे माझा, अनेक ठिकाणी मी पाहिलेलं आहे की कन्वर्जन्स कोणत्याही योजनेचं कुठेही झालेलं नाही आणि इंटिग्रेटेड अप्रोचने आम्ही कधीही काम केलेलं नाही. माझ्या तर असं लक्षात आलेलं आहे की सरकारचं प्रत्येक खातं म्हणजे स्वतंत्र सरकार असल्यासारखं वागतं. एका खात्याचा दुसऱ्या खात्याशी काहीही संबंध नाही. म्हणजे शेती आणि पशुसंवर्धन, कृषी आणि पशुसंवर्धन हे एकमेकांशी अगदी संलग्न असणारे असे विभाग आहेत, परंतु कृषीमध्येच आमचं राज्य सरकारचा कृषी विभाग वेगळा, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग वेगळा, पशुसंवर्धनाची परिस्थिती तीच आहे. ही एकमेकांचा सरकारच्या दोन खात्यांच्या मध्येच ज्या ठिकाणी समन्वय नाही, एकात्मिकता नाही, त्या ठिकाणी योजना एकात्मिकपणे राबवल्या जातील हे संभवतच नाही. आपण म्हणाला तसं जवारला आपण पाहिलं असेल तर जी दुधाळ जनावरं ज्या ठिकाणी दिली गेली त्या ठिकाणी पशुसंवर्धनाचे जे काही सेवा पोचायला पाहिजे होत्या या सेवा काही पोचल्या नाही. चारा निर्मिती करता डेअरी डेव्हलपमेंट चारा निर्मिती करणार, पशुसंवर्धन करणार की कृषी विभाग करणार याबाबतची काही स्पष्टता नाही. त्यामुळे सर्व प्रकारच्या योजना या आम्ही केवळ टार्गेट पूर्ण करण्याकरता, लक्ष्यांक पूर्ण करण्याकरता म्हणून वापरत होतो आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ म्हणून आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये विलाची आपल्याला कल्पना आहे की गोरबोले समितीच्या शिफारशीनंतर आपण हे मान्य केलं होतं महाराष्ट्र सरकारने की अर्थसंकल्प जेव्हा येईल तेव्हा फलनिष्पत्ती अर्थसंकल्प आपण सादर करू. 100 रुपये खर्च झाले, परंतु हे 100 रुपये गुणात्मकदृष्ट्या कसे खर्च झाले, याचा आउटपुट काय आला हे आम्ही जनतेसमोर मांडू, विधानसभेमध्ये मांडू. आजपर्यंत एकाही विभागाचा एकही फलनिष्पत्ती अर्थसंकल्प हा मांडला गेलेला नाही. मला एवढंच उदाहरण एक पुरेसं आहे की योजना ह्या आम्ही पूर्ण दारिद्र्य निवारण यासाठी जे काही करायला पाहिजे त्यात आमची राजकीय इच्छाशक्ती अपुरी पडते आहे. आणि मी त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की आता आमच्याकडे नियोजनाचा सुद्धा अभाव झालेला आहे, नियोजन करणं हे सुद्धा आमच्याकडे आता बंद झालेलं आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये जो एक प्राधान्यक्रम होता, एक प्रायोरिटी होती की निरक्षरता निर्मूलन, दारिद्र्य निर्मूलन, कुपोषण निर्मूलन हे आमचं प्राधान्यक्रम बदलले आणि संपत्तीचं केंद्रीकरण किंवा संपत्ती वेल्थ क्रिएशन हे आता आमचा महत्त्वाचा उद्देश झालेला आहे आणि त्याचे परिणाम म्हणून हे सर्वकडे आपल्याला अशा पद्धतीच्या तुटक 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 योजना या राबवताना आपल्याला दिसतात. योजना राबवताना दिसतात. तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की फलनिष्पत्ती जे अहवाल आहे तो काय आतापर्यंत सादर झाला नाही. सरकार बरोबरच विरोधी पक्षाची जबाबदारी असते, विरोधक आपली जबाबदारी निभावतात का?